नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। मान्सून पूर्व रस्ते दुरुस्त न झाल्यास दिग्रस शहरात अपघात वाढणार। दिग्रस शहरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय। नगर परिषद दिग्रस कडून मान्सून पूर्व कामाची सुरुवात झाली, परंतु पालिकेने अंतर्गत रस्त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। शहरात नवनवीन लेआउट मध्ये पॉश इमारती दिसतात, परंतु रस्ते मात्र खड्डेमय झाले आहे। लेआउटला परवानगी देताना मागील काळात नागरिकांच्या भविष्यातील सोयी सुविधेकडे लक्ष न दिल्याने नागरिक त्रस्त आहेत। पावसाळ्यामध्ये घरापर्यंत कसे पोहोचावे हा यक्ष प्रश्न नागरिकापुढे पडतो। तर मुख्य बाजारपेठेतील अनेक भागात हम रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पाऊस पडल्यानंतर ही खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात, त्यामुळे नागरिकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते कच्ची चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळणी झाली असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत। पावसात ही खड्डे पाण्याने भरतात, त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता जास्त प्रमाणात होऊ शकते। तसेच शहराच्या अनेक भागात अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहे, ही खड्डे मान्सून पूर्व दुरुस्त व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।